वारकरी हा आषाढी पायी वारी सोहळ्यातील मूलभूत घटक. विविध संतांच्या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी चालतात. पायी वारी सोहळा दोन ऋतूंदरम्यान होत असतो, उन्हाळा आणि पावसाळा. वारी सोहळा सुरू होतो तेव्हा ऊन प्रचंड तापलेलं असतं. माथ्यावर तापलेल्या सूर्याच्या झळा झेलत वारकरी एक एक टप्पा गाठतात. पुढे नभी काळे ढग दाटून येऊ लागतात आणि वारकऱ्यांवर उन्हाच्या झळांऐवजी पावसाच्या धारा बरसू लागतात. आषाढी पायी वारी करताना वारकऱ्यांसमोर केवळ ऊन वारा पाऊस झेलत एक एक पल्ला पायी चालत गाठण्याचंच आव्हान नसतं. भल्या पहाटे उठण्यापासून ते रात्री मुक्कामाच्या ठिकाणी राहुट्या उभारण्यापर्यंत वारीचा प्रत्येक दिवस तसा खडतरच असतो. विठ्ठलाच्या भक्तीत चिंब भिजलेल्या वारकऱ्यांना मात्र ही खडतर वाटत सुखकर वाटत असते. वारी काळात वारकऱ्यांची एक दिनचर्या असते. पहाटे 2 वाजल्यापासून पालखी तळावर वारकऱ्यांच्या हालचाली सुरू होत असतात. वारी अंतरंग मालिकेच्या आजच्या भागात आषाढी पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांची दिनचर्या कशी असते हे उलगडून पाहणार आहोत. चितळे बंधू प्रस्तुत वारी अंतरंग, सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र आणि सुप्रीम रियालिटी. तीव्र उन्हाचे चटके, पावसामुळे होणारी गैरसोय असा खडतर प्रवास करून वारकरी पंढरीला पोहोचतात. मात्र हा खडतर प्रवास वारकऱ्यांना सुखकर वाटतो. त्याचे कारण म्हणजे मनात असलेली विठ्ठल भेटीची आस आणि वाटचालीत मुखात असलेले नामस्मरण. माऊली माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत वारकरी आपला मार्ग सोपा करतात. या काळात लाखोंचा समाज एकत्र असतो. सर्वांचे एकच ध्येय असते, ते म्हणजे भजन गात पंढरपूरला पोहोचून विठुरायाचं दर्शन घ्यायचं. या सोहळ्यात बहुतांश वारकरी हे शेतकरी कुटुंबातील असतात. आषाढी वारीचा काळ हा शेतीच्या मशागतीचा पेरणीचा असतो, मात्र तरीही ते पायी वारी चुकवत नाही. बहुतांशी या सोहळ्यामध्ये सर्व शेतकरी वर्ग 90% असतो. आषाढीची वारी म्हणजे नेमकं पेरणीचा ट्रेड असतो, पण पेरणी सोडून सर्व वारकरी दरवर्षी न विसरता या सोहळ्यामध्ये येत आहेत. आणि 2020 आणि 2021 एवढं मोठं कोरोनाचं संकट असताना सुद्धा संपूर्ण लाखो वारकरी हा सोहळा विसरलेली नाहीत. जरी देहाने वारीमध्ये नसले तरी मनाने वारीमध्ये होते. या न्यायाप्रमाणे लाखो वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी होतात. वारी सोहळ्यातील वारकऱ्यांमध्ये विविध प्रकार आहेत. मानाच्या दिंडीतील तसेच फड परंपरेतील वारकरी हे संतांच्या पालखी सोहळ्यासोबत आळंदी, देहू आदी ठिकाणाहून आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचतात. पौर्णिमेचा काला करून पुन्हा देहू आळंदी असा पायी प्रवास करत परत वारी करतात. तर बहुतांश वारकरी हे संतांच्या पालखी सोहळ्यासोबत आषाढी एकादशीला पंढरपूरला येतात आणि द्वादशीचे भोजन करून आपापल्या गावी परततात. साधारण 1 महिन्याच्या या सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांना दररोज रात्री 2 उठावं लागतं. तिथून त्यांची दिनचर्या सुरू होते. स्नान करून साधारण 3-3:30 दरम्यान काकड आरती सुरू होते. पहाटे 5:30 पर्यंत काकड आरती होते. आधीच्या दिवशी सायंकाळी समाज आरतीच्या वेळी चोपदारांनी पुढील मुक्कामासाठी निघण्याची वेळ सांगितलेली असते. त्यानुसार सर्वजण सज्ज राहतात. निघायच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी पताकावाले वारकरी पताका घेऊन, टाळवाले वारकरी टाळ घेऊन, तसेच इतर सर्व वारकरी सज्ज राहतात. कर्णा वाजवून निघण्याचा इशारा होताच सर्वजण नियमाप्रमाणे क्रमानुसार चालतात. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सर्वात पुढे नगारखाना, त्यामागे 27 क्रमांकाची दिंडी, नंतर अश्व आणि त्यामागे क्रमानुसार 26 दिंड्या, नंतर पालखी रथ आणि मागे मानाच्या 20 आणि इतर शेकडो दिंड्या चालतात. या सोहळ्यात लाखो लोक चालतात. सकाळी रामकृष्ण हरिभजन, ज्ञानोबा तुकाराम भजन, काकड आरती, वासुदेव आंधळा भैरा हे भजन गात वारकरी चालतात. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. रोज सकाळी रात्री माऊलींच्या पुढं
अन्य मानकरी फळाचे त्यांचा जागर असतो, त्यामध्ये मग आजरेकर असतील, शिरवळकर असतील, कराडकर असतील, अन्य महाराज मंडळी यांचा जागर सोहळा असतो। त्याचप्रमाणे मानाच्या कीर्तनही शेवा असतात। रात्री जागर झाल्यानंतर पहाटे ज्ञानोबराईंचा काकडा आरती सोहळा असतो। तिथंपासून हा सोहळ्याची दिनचर्या चालू होते। प्रथमतः काकडा आरती बाहेर चालू असताना इकडं मंदिरामध्ये माऊलींच्या पादुकावर अभिषेक केला जातो, रुद्र अभिषेक असतो। आणि तिथंपासून वारकरी मंडळी सक्षम स्नान करून बरोबर 1:30 उठतात आणि 2 या दिनचर्येला चालू होते। आणि 2 ती साधारण 3-3:30 दरम्यान काकडा आरती चालू असते। साधारण 5:30 काकडा आरती होते आणि काकडा आरती झाल्यानंतर लगेच देवाला शितोळे सरकारांचा नैवेद्य दिला जातो। आणि मग देव नैवेद्य दिल्यानंतर आदल्या दिवशी रात्री सोबदारांनी वर्दी दिलेली असते, उद्या सकाळी 1:00 निघायचं, त्या वेळेच्या आत सर्व वारकरी निघायच्या टायमाच्या अगोदर 15 अगदी पताकावाले पताका घेऊन सज्ज असतात, टाळवाले टाळ घेऊन सज्ज असतात, विणेकरी विणा घेऊन सज्ज असतो आणि तुळशीवाले हंडेवाले अगदी 3 करणा व्हायच्या आत सज्ज असतात। यावेळी 80-90-100 वर्षांच्या वारकऱ्यांचा उत्साह पाहून ते तरुणच असल्याचं भासतं। काही वेळ चालल्यानंतर सकाळचा पहिला विसावा होतो, पालखी थांबवली जाते आणि वारकरी न्याहरी नाश्ता करतात। काही मिनिटांचा हा विसावा झाल्यास पुन्हा वाटचाल सुरू होते, त्यानंतर पुन्हा दुपारच्या भोजन विसाव्यापर्यंत भजन सुरू राहतं। की 80-90-100 वर्षाचे सुद्धा वारकरी तरणे होतात आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन पहिला विसावा सकाळचा जिथं आला तिथंपर्यंत भजन संपवलं जातं। मग माऊली जिथं विसावाला थांबली की तिथं वारकरी विसावा करतात आणि माऊली विसावा केल्यानंतरच मग वारकरी तिथून पुढं नाश्ता चहा घेतात। तो 20-25 विसावा झाला की लगेच करणा 3 करणे झाले की लोक वारकरी सज्ज असतात, सज्ज झाले की परत कर्मप्राप्त दिंड्या, दुपारच्या जेवणाच्या विसाव्यापर्यंत भजन चालू असतं। भोजन विसावा संपून पालखी पुन्हा मार्गस्थ होते आणि सायंकाळच्या विसाव्यानंतर वाटचालीत हरिपाठ होऊन पालखी सोहळा मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो। पालखी तळावर पोहोचताच मानाच्या दिंडीतील वारकरी समाज आरतीसाठी नियमाप्रमाणे आपापल्या जागी उभे राहतात। समाज आरतीनंतर कीर्तन जागर झाल्यावर वारकरी आपल्या राहुट्यांमध्ये विसावतात। रात्री 10 दरम्यान विसावलेल्या वारकऱ्यांना पुन्हा पुढील मुक्कामी पोहोचण्यासाठी 2 उठावं लागतं आणि पुन्हा तोच दिनक्रम सुरू होतो। या काळात वारकऱ्यांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतं, मात्र विठ्ठल भेटीची आस आणि दिवसभरातील नित्य हरिभजनामुळे त्यांना हा खडतर प्रवास सुखकर वाटतो। आणि ते दुपारच्या विसाव्याला माऊली भोजनाकरता थांबली की सर्व वारकरी थांबतात आणि माऊलीला नैवेद्य दिल्यानंतरच नियमाचे वारकरी भोजन करतात। पुढं जरी वयोवृद्ध माणसं चालत आलेली असली तरी स्वयंपाक तयार झालेला असला, पाऊस पडलेला असला, ऊन पडलेला असला, तरी देवाला नैवेद्य दाखविल्याशिवाय वारकरी जेवत नाहीत, ही वारकऱ्यांची परंपरा आहे। आणि मग दुपारचा विसावा होतो। दुपारचा विसावा झाला की परत मग सायंकाळच्या प्रहरी साधारण 5 सुमारास हरिपाठ गायला जातो। हरिपाठ झाले की मग माऊलींची पालखी जिथं मुक्कामाला आहे विसाव्याला आहे तिथं गोल रिंगण लावलं जातं नियमाप्रमाणे बद्धबरोबर माऊलींचा तळ असतो त्याच्यासमोर। माऊलींची जिथं पालखी प्रवेश करते की अगदी पालखी मध्यवर्ती विसावली की चोपदार अगदी काठीवर करतात आणि हो आरोळी देतात। आरोळी दिल्यावर लाखो समाज एका आरोळीमध्ये सामला जातो, सुई पडेल असा आवाज सुद्धा केला जात नाही। आणि मग हरवलेल्या जिन्सा अन्य सूचना देतात चोपदार आणि चोपदारा सूचना दिल्या की उद्या सकाळी निघण्याची वेळ देतात आणि मग समाज आरती होती। अशा प्रकारे आरती झाली की पालखी मग तंबूमध्ये ठेवली जाते आणि नंतर मग मानाचे कीर्तन होतात। मानाचे कीर्तन झाले की परत अन्य जागर होतात। याप्रमाणे दिनक्रमा परत दुसऱ्या दिवशी काकडा आरती पासून दुसऱ्या दिवशी वारकरी अन्य चालतात। वारी अंतरंग मालिकेच्या आजच्या भागात आपण वारकऱ्यांची दिनचर्या नेमकी कशी असते हे जाणून घेतलं। उद्या पुन्हा भेटूयात एका नव्या विषयासह।